शादी समारोह के बीच पारिवारिक विवाद में भांजे ने अपने ही मामा के सर पर वार कर उसे जख्मी कर दिया, जिसके बाद मामला पुलिस थाने पहुंचा है। जानकारी के मुताबिक आरोपी आकाश मुन्नालाल गौर पहले भी कई आपराधिक मामलों में लिप्त है और एक हत्या के मामले भी आरोपी के खिलाफ जुर्म दर्ज है। वहीं इस मामले में बताया जा रहा है कि आरोपी के मामा फिरियादी अनिल बैजू गौर की दूसरी शादी चल रही थी, जिस बीच समारोह में शामिल होने के लिए आरोपी की पत्नी ने आरोपी को फोन किया। उसके न आने पर पत्नी ने उसे बार बार फोन किया, जिसके बाद आरोपी आकाश समारोह में नशे की हालत में गुस्साते हुए पहुंचा और काफी हंगामा मचाते हुए अपनी पत्नी को पीटने लगा। बताया जा रहा है कि बीच बचाव के लिए आई उसकी मां को भी आरोपी ने पीटा। माहौल बिगड़ता देख आरोपी के मामा ने उसे समझाने की कोशिश की, पर आरोपी ने अपने मामा के सिर पर हमला कर उसे भी घायल कर दिया। घायल फिरियादी अनिल बैजू ने इसकी शिकायत गणेशपेट पुलिस थाने में दर्ज कराई है, जिसके बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। अनिल बैजूगर वय अंदाजे 35 वर्ष आहे, त्याचं तो आणि त्याचा मामा त्याचा भाचा आहे आकाश मुन्नालाल गौर एकमेकाच्या शेजारी राहतात खवा मार्केट गल्लीमध्ये। परवाच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास मामा जो तक्रारदार जो आहे त्याचं लग्न होतं आणि लग्नामध्ये जो आरोपी आहे म्हणजे त्याचा भाचा आहे तो त्या ठिकाणी आला। तो थोडंसं दारूचं नशेत असल्यामुळे त्यानं फिर्यादी जो त्याची आई आहे आईने शिवगाळ केलेली, त्याच्यामुळं जो तक्रारदार आहे तो त्याच्यामध्ये आला आणि त्यालासुद्धा मग त्याला ते चांगलं आवडलं नाही म्हणून येथील आरोपी आकाश गौर यांनी लाकड्या दांडक्यानं त्याला मारहाण केलेली आहे। तत्काळ आम्हाला माहिती मिळाली असता आम्ही तत्काळ ताब्यात त्याला घेण्यात आले आणि सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आले IPC 324 आरोपी आणि फिर्यादी हे मामा भांजे असून शेजार राहत आहेत। आरोपी हा सध्या भाजी मार्केटमध्ये काम करत आहे आणि जो तक्रारदार आहे तो समोरच किराणा मालाचं दुकान आहे आणि दोघांचंही रेकॉर्ड होते, परंतु 2018 दोघांचं रेकॉर्ड होतं, सध्या 2018 ते कुठल्या प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर दिसून आलेला नाही, तरी पण आम्ही आरोपी ताब्यात घेतलेला आहे। घटनेच्या दिवशी काय समारंभ होता सर? घटनेच्या दिवशी असं होतं की जो तक्रारदार आहे तो मामा आहे आरोपीचा, त्याचं दुसरं लग्न होतं, दुसरा विवाह होता त्या दिवशी आणि ती विवाहाची वेळी घटना घडलेली आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।